आज हिंदू धर्मातला अत्यंत महत्त्वाचा सण विजयादशमी म्हणजे दसरा। दसरा आपण वाईट प्रवृत्तीवर मात करून विजय मिळवण्याचा आजचा हा दिवस आहे। रावणाचं दहन करतो असं जरी म्हटलं तरी त्याच्या मागे जो मोह माया मत्सर राग द्वेष अशा विविध ज्या वाईट भावना आहेत त्याच्यावर मात करून एक नवीनाने सुरुवात करायची असा आजचा दिवस आहे। मी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेला या विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भविष्यातला जुन्नर तालुका हा अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने चांगलं मंगलमय वातावरण आपल्या तालुक्यात राहील याची दक्षता वल्लभ शेठ बेनकेसाहेब यांनी घेतली होती आणि तोच वारसा घेऊन पुढच्या कालावधीमध्ये पण चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे। योगायोग पहा, आमदारकीची निवडणूक होऊन आज एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजचा हा पहिला विजयादशमीचा दसरा आपण साजरा करत आहोत। पण करोनाच्या महामारीची पार्श्वभूमी आहे, अत्यंत वाईट काळ आपलं जग आपला देश आपला तालुका ह्या संकटातून जात आहे। गेले 30 ते 40-35 वर्ष आमच्या ह्या निवासस्थानी वल्लभशेठ बेनकेसाहेबांनी एक पायंडा चालू केला होता की दसऱ्याच्या निमित्ताने विचाराची घेवाणदेवाण व्हावी, म्हणून राजकारणाच्या विरहित जे विचार असतील मग तो पाण्याचा असतील समाजकारणाचा असतील किंवा हास्याचा असेल किंवा माणसांनी जगावं कसं प्रबोधनाचा असेल असे विविध प्रबोधन करणारे विचारवंत इथे यायचे आणि त्यांच्या वाणीतून एक विचाराची देवाणघेवाण व्हायची। पण करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमानास मज्जा वाचल्यामुळं आजचा कार्यक्रम आपण हा इथं खंडित करत आहोत। पण निश्चित प्रकारे दसऱ्याच्या निमित्ताने पण जुन्नर तालुक्याला जे काही वैभव प्राप्त करून द्यायचं आहे त्याच्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आपण भक्कमपणे पाऊल टाकत आहोत। जुन्नर तालुक्याला दिशा मिळावी याच्याकरता शिवनेरीचा विकास असेल, शिवनेरीवर रोप असेल, शिवसंस्कार सृष्टी असेल, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प असेल, चिलेवाडीचा पाईपलाईन असेल, उतूरचा आरोग्याचा दवाखाना असेल, घोरवाडी इथं ITIचं नवीन संकुल असेल, क्रीडा संकुल आता नव्याने आपण उभा करतो आहे। या सर्व भरीव कामं जे आहेत हे आपल्या तालुक्याला चांगली दिशा देणार आहेत। नवीन पिढीला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही कामं अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। अनेक नेत्यांनी घाव मारले तेव्हा कुठं आपण हे यशाचं प्रतीक आपण पाहतो आहे। एखाद्या आपण पाहतो की दगड फोडताना त्याला 10 टाके मारल्यावर तो दगड फुटला जातो, याचा अर्थ 10वा टाका कुठं जो टाकतो त्याचंच ते यश आहे असं अजिबात नाही। प्रत्येकाच्या घावाला हा यश आहे आणि ते करत 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 कुठंतरी आपण ती मूर्ती घडवली, तो दगड फोडला आणि त्याच्यानंतर ते यश प्राप्त झालं। अशा प्रकारे अनेक नेते मंडळींनी याला योगदान दिलेलं आहे। मग ते माजी आमदार बाळासाहेब जांगट असतील, माजी आमदार कृष्णराव मुंडेसाहेब असतील, माजी आमदार शिवाजीदादा काळे असतील, माजी आमदार विना आवटी असतील, दिलीपभाऊ ढमढरे असतील, त्याचबरोबर माजी आमदार वल्लभशेठ बेनके असतील किंवा आत्ताचे आपले माजी आमदार शरदराव सोनवणे असेल, यांनी प्रत्येकाने प्रयत्न तर केलेलंच आहे। पण भविष्यातला जो जुन्नर तालुका घडवायचा आहे जे वल्लभशेठ बेनकेसाहेबांच्या मनातला विजय होतं तो जो विकासाचं विजन होतं तो विजन या विजयादशमीच्या निमित्ताने तो साकारणारच अशा प्रकारची शुभेच्छा मी आपल्या सर्वांना मनपूर्वक देतो।